एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। कसे आहात सगळे? खूप सु सगळे मस्तच असाल। आणि आज आहे सॅटरडे, तर आम्ही निघालो आहोत आमच्या एका फ्रेंडला भेटायला। आणि खूप म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षानंतर आता आम्ही भेटणार आहोत, तर आजचा हा व्लॉग त्यांच्यासोबत असणार आहे। त्यांच्यासोबत आपल्याला मस्ती करायला भेटणार आहे। आणि जे जे काही आम्ही आज दिवसभरात केलं ते मी पूर्ण या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि अजून तरी असा काही प्लॅन नाही केला आम्ही की कुठे जायचंय, काय करायचंय वगैरे। बघू की भेटल्यानंतर काय ठरतं आणि काय करतोय आज दिवसभरात ते। तर आज दिवसभरात जे जे केलं ते मी या ब्लॉग थ्रू तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर इथे आम्ही सकाळी लवकर साधारणतः 9:30 दरम्यान वगैरे घरातून निघालो आहोत। कोणतं गाणं म्हणतीये? कोणतं म्हणून दाखव? मोठ्याने म्हण ना, मला ऐकू नाही येते। ओके, नीट म्हण ना। तर इथून जातानाच वाटेला आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर लागेल, पण आम्ही आतमध्ये नाही गेलो, बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मंदिर किती छान असं सजवलेलं आहे फ्लॉवर्सनी वगैरे, एकदम मस्त असं। आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत। जसं की तुम्हाला आधी मी सांगितलं की मी आज माझ्या फ्रेंडला भेटणार आहे, तर आता थोड्या वेळापूर्वी मी त्यांना भेटले। ही आहे हाय। तर आजचा पूर्ण दिवस ती आपल्यासोबत असणार आहे आणि आपल्याला तिच्यासोबत मस्त मध्ये एन्जॉय करता येणार आहे। तर आताच आमचा प्लॅन झाला की तुळशीबाग मध्ये जायचं म्हणून, तर आम्ही आलो इथे शॉपिंगला। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। स्टार्टिंगलाच इथे तुम्हाला दिसेल खूप सारे असे भांड्यांचे शॉप आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पितळेचे, तांब्याचे किंवा स्टीलचे भांडे भेटतील। त्यानंतर असे खूप सारे पूजेच्या साहित्याचे शॉप्स आहेत, जिथून तुम्ही पूजेचे साहित्य घेऊ शकता, फुलांचा हार वगैरे सर्व काही इथे भेटेल। इथे तुम्ही बघाल मस्त असे कुर्तीचे स्टॉल वगैरे आहेत, आणि हे साधारणतः 150 पासून स्टार्ट असणाऱ्या कुर्तीज आहेत। खूपच रिझनेबल प्राईजमध्ये ह्या कुर्तीज आहेत। आज आहे सॅटरडे, सो खूप सारी गर्दी इथे दिसेल तुम्हाला। सॅटरडे संडे सोडून तुम्ही वीकडेजमध्ये आलात तर जास्त बेटर होईल। इथे तुम्हाला ज्वेलरीजमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज दिसतील। इथे जे मोत्यांचे किंवा गोल्डन कलरचे किंवा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आहेत ते खूप रिझनेबल प्राईजमध्ये भेटतील। हे साधारणतः 150 रुपयाला एक वगैरे सेट आहे। त्याचप्रमाणे इथे खूप असे कमरपट्टा वगैरे याचे पण खूप व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील। आणि लाईक मंगळसूत्र वगैरे पण खूप छान म्हणजे डिझाईन्समध्ये इथे आहेत आणि खूप कमी किमतीमध्ये। त्याचप्रमाणे जे छोटेसे जे इयरिंग, छोटे किंवा मोठे इयरिंग्स आहेत, त्यासुद्धा खूप मस्त सुंदर अशा इथे भेटतील। तुळशीबाग मार्केट हे पुण्यातील विश्रामबाग वाडा इथे आहे। इथे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये फुटवेअर तुम्हाला भेटतील। त्याची स्टार्टिंग प्राईस आहे 150 रुपये ते 150-250 मध्ये देखील खूप छान असे फुटवेअर तुम्हाला भेटून जातील। इथे तुळशीबागेमध्ये तुम्हाला तुळशीबागचा मानाचा चौथा महागणपती बघायला भेटेल, त्याचं दर्शन मिळेल तुम्हाला इथे। तर आम्ही इथे याचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढची जी काही शॉपिंग आहे ते करायला लागलेलो आहोत। इथे आम्ही ज्यूस पिऊन थोडीशी एनर्जी गेन करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून पुढची शॉपिंग मस्त होईल। तर आणखी एक टिप मला तुम्हाला द्यायला आवडेल, जर इथे यायचं असेल तर कमीत कमी 3 ते 4 तासाचा वेळ काढून नक्की या, आणि सोबतच येताना एखाद्या मैत्रिणीला घेऊन या, जेणेकरून तुम्हाला शॉपिंग करताना तिची हेल्प होईल आणि शॉपिंगसाठी टाईम कसा गेला हे देखील तुम्हाला समजणार नाही।
जसं की मी आणि कोमल आज इथे दोघी मिळून आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आज आम्ही दिवसभरात काय केलंय ते. तर त्याचसोबत मी तुळशीबागेतून थोडीशी शॉपिंग देखील केली आहे. तर म्हटलं की चला तुम्हाला ती शॉपिंग देखील दाखवूया की मी काय काय शॉपिंग केली होती. तर प्रथम मी तुम्हाला नाही का युशूसाठी काय काय घेतलं ते दाखवते. जास्त काही नाही घेतलं, बट स्टील की थोडंसं जे घेतलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. युशूसाठी मी घेतलेला आहे हा ड्रेस. हा पॅटर्न मला खूप आवडला. याच्यावरचे हे जे बटरफ्लाय टाईप फुलं फ्लावर्स आहेत हे खूप छान दिसतंय. आणि हा पॅटर्न तिच्याकडे नव्हता, तर मी विचार केला की हा पॅटर्न घेऊन टाकूया आपण तिच्यासाठी, तिला छान वाटेल. आणि याच्यासोबत आहे ही पॅन्ट आहे, छोटीशी अशी पॅन्ट आहे खाली. तर हे कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि हा कलर देखील इशूकडे नव्हता, सो मी हा घेतला. साधारणतः हा मला भेटला 300 रुपीजला हा ड्रेस मला भेटला. आणि छान वाटला मला की पॅटर्न वगैरे आवडला, सो घेऊन टाकला. इशू देखील आवडला खूप, सो म्हटलं चला घेऊन टाकूया. त्यासोबतच मी तिच्यासाठी हे शूज घेतले आहेत. तिच्याकडे शूज होते पण असे शूज नव्हते. आणि ते हे शूज म्हणजे जीन्सवरती किंवा असे शॉर्ट्स वगैरे घातल्यानंतर हे शूज छान दिसतात, सो मी विचार केला तिच्यासाठी हे शूज घ्यावे. तर हे शूज घेतले मी आणि हे मला भेटले 200 रुपीजला. खूपच असे रिझनेबल प्राईजमध्ये भेटलेले आहेत, सो मी हे देखील घेऊन टाकले. तर तिला डेली वेअरसाठी एक चप्पल घेतली मी, जी की आहे ही अशी. ही खूपच क्यूट वाटली एकदम. ह्याच्यावरचे हे जे काही लाईक चेरी टाईप आहेत हे खूप छान दिसतात तिला. तर ही चप्पल मी तिच्यासाठी घेतलेली आहे. तर एवढीच शॉपिंग मी इशूसाठी केलेली आहे. तर आणि आता ओवीची शॉपिंग. ओवीसाठी मी दोन हे असे फ्रॉक घेतलेले आहेत जे की कॉटनचे आहेत आणि एकदम खूप छान असे आहेत. हे एकदम सॉफ्ट आहेत, सो ती आमच्या मी सहसा तिला असे कॉटनचे कपडे घालायला प्रेफर करते, कारण तिला खूप गर्मी होते आणि थोडं हीट नाही लागेल तिला, फोड वगैरे येतात. सो मी अशा टाईपचे कपडे तिला घेतले. आणि हा एक घेतला. हा पण प्युअर कॉटनचा आहे, सो ती याच्यात खूप कम्फर्टेबल असते. मग हा आवडला तर घेऊन टाकला. आणि हा पण खूप स्वस्तमध्ये भेटला. हा ओनली 50 रुपीजला एक असा होता आणि म्हणजे खूपच रिझनेबल प्राईजमध्ये हे सगळं भेटलं, सो मी घेतलं. आणि मी घरासाठी म्हणजे माझ्याकडे टीपॉय होता पण माझ्या टीपॉयचा कव्हर जो आहे तो खराब झालेला, सो मी तिथून हा टीपॉयचा कव्हर पण घेतला मस्तमध्ये. हा कलर ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स देखील होते, लाईक मरून कलर, ब्ल्यू कलर, पर्पल कलर वगैरे. पण हा त्यामधला ठीक वाटला, कारण माझ्या टीपॉयवरती असे पूर्ण ग्लास आहे तर हा छान दिसेल त्याला वाटला. सो आणि हा छान दिसतोय, मी ट्राय पण केला घालून बघितला. त्याचसोबत मी फ्रीज कव्हर देखील घेतलेला आहे. तो फ्रीज कव्हर मला साधारणतः 120 रुपयाला वगैरे पडला. हा म्हणजे हा जो कव्हर आहे ना हा बराच मोठा आहे. हा बघू शकता तुम्ही, एवढा मोठा टिपॉय आहे माझा. तर एवढा मोठा कव्हर आहे आणि हा मला बसला 200 रुपयाला. खूपच म्हणजे रिझनेबल प्राईजमध्ये आणि छान भेटला हा कव्हर. मी खूप दिवस झाला हा शोधत होते तर हा भेटला माझी शॉपिंग. मी जो घातलाय टॉप हा जो दिसतोय हा देखील मी तुळशीबागेतूनच घेतलाय आणि हा मला भेटला 150 रुपीजला. कॉटन आहे पूर्ण, सो छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर मस्त एकदम. त्याचसोबत मी हा एक टॉप घेतलाय. हा 300ला भेटला. अजून आणखी हा टॉप हा पण मला 300 पर्यंत भेटला. आणि पॅटर्न काहीतरी वेगळा होता, माझ्याकडे असा पॅटर्न नव्हता. सीम्स वगैरे याच्या पाहिल्या तर वेगळा आहे थोडासा, छान वाटला सो हा घेतला मी. त्याचसोबत मी हे जे दोन स्कार्फ आहेत जे की आपण जीन्सवरती वेस्टर्न वेअरवरती यूज करतो, हे दोन असे दोन मी स्कार्फ घेतले. हा 50 रुपीजला एक भेटला. त्याचसोबत मी हे देखील घेतलेलं आहे वेस्टर्न वियर वरती, हे खूप छान दिसत. तर हे घेतलेलं आहे मी आणि मला हे खूपच आवडलं. खूप क्यूट आहे, याच्यावरतीचे हे जे
खडे वगैरे आहेत ना हे खूपच छान दिसत. सो मी हे पण घेतलेलं आहे आणि हे इयरिंग्स देखील. त्याचबरोबर मी ही पॅन्ट देखील घेतलेली आहे स्वतःसाठी. याचा बॉटम बघाल तर खूप छान आहे. सो मला हा पण आवडला, मग मी हा देखील घेतला. ही मायत्री पॅन्ट मला 200 रुपीजला भेटली. छान आहे. तर मी एवढी शॉपिंग केली तुळशीबागेतून, तसेच कोमलने देखील शॉपिंग केली पण ती आता गेली. सो मला व्हिडिओ मध्ये तिला दाखवता नाही आलं तुम्हाला की तिने शॉपिंग काय काय केली ते. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि मी केलेली थोडीफार शॉपिंग देखील. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आता मग नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.